ए जया, इच्छा से मी लग्न केलं. फक्त लग्न केलं, आईला सून हवी होती म्हणून, कळलं? तेव्हा तर तुला तुझा अभ्यास करिअर महत्वाचं वाटत होत, आणि आता आता तुझं लग्नाचं वय झालंय का? तिचे विचार बदलले सगळे. नाईट क्लब ते पास आहे, आणि तुला कशासाठी? अरे ऍक्च्युली ती जाणार होती तिच्या मित्रासोबत, पण तिच्या मित्राला ना पुण्याला जायचंय म्हणून तिने मला दिले. आपण जाऊया. माधवी आली होती घरी. काय, ती घरी आली होती? कधी? सकाळी 10-11 सुमारास. तुम्ही मला कळवलं नाही. हॅलो. हॅलो डॉक्टर. येस डॉक्टर बोलतोय. डॉक्टर सोनवणे पेशंटचा रिपोर्ट आला, नॉर्मल नाहीये. हो माहिती आहे मला, काल मी येताना फाईल घेऊन आलो. तुम्ही जरा तुमचा फोन चालू ठेव, पेशंट सिरियस आहे. हो हो मी थांबते, तुम्ही बोलून घ्या. यांना जर सगळं आठवायला लागलं आणि माधवी त्यांच्या समोर आली तर परत तोच प्रकार होणार. त्यावेळी गोष्ट वेगळी होती. मी काय म्हणते शांतनु, आपण ना कायमचं इथेच राहूया. इथे ना सगळं ऐकत मिळत रे, म्हणजे तुझी बायको तुझी आई सगळं करत असतात. आणि ना काही दिवसांनी आपल्या बाळालाही त्यांच्याकडे सोपवून टाकू. हा म्हणजे मग मी तुझ्या बरोबर पार्टीला पिकनिकला यायला मोकळी. शांतनु मला आवडते रे तुझी कंपनी, मलाही घेऊन जात जा ना तुझ्या बरोबर. घेऊन जाईन पण जास्ती वेळ नाही, बाळ रडत असत. बाळ रडत असत तर मग तूही घरात थांबत जा ना, ते काय माझ्या एकटीचं मूल आहे का? ए जास्ती बोलू नको, खूप मर्जी सांभाळतो मी तुझी. पण मी आता तुझी मर्जी ठेवणार नाही, मी सुद्धा बाहेर जाणार. मला एवढा वेळ या घरात या खोलीत राहवत नाही रे, घुसमट होते. मग हा विचार घरात येण्याच्या आधी करायचा. राहत नाही म्हणजे काय, सवय कर ना. तुम्हाला काय समजलास रे? हा तीन लग्नाची माझ्याबरोबर सहज राहायला तयार झालेली एक बाई, कळलं? ए मला सारखं बाई बाई म्हणू नकोस. तुझं बोलणं कळतंय मला, राहायला जागा नव्हती म्हणून इथे आलीये. नाहीतर तुझ्यासारख्या दारुड्याला ना एवढा भाव दिलाच नसता. ए जास्त बोलतेस हा तू. हा तू बोलायला भाग पाडतोयस, हे येण्याचं हे एक कारण आहे. चांगलं म्हटलं होतं याला अनाथाश्रमात देऊन टाक, पण नाही. ए मुलाचा मी बाप आहे. हा बाप जरी काळजी घेत नसला ना तर हे घर आहे त्याची काळजी घ्यायला, कळलं? कुठलं घर रे? हा घरात माणसं असतात, आई असते, वडील असतात, आजी असते. आहे या मुलाचं कोणी? बोल ना, बोल. काळजी घेणारच याची? मी नाही घेणार, आत्ताच सांगून ठेवते. घेणारच काळजी? बोल ना आता गप्प का? तुझ्यासारखी बाई काय काळजी घेणार ग? हो माझ्यासारखा माणूस तरी कुठे काळजी घेणार. नाही बरोबर बोलतेस तू, पण मी तुझ्यासारखा नाही आहे. मी माझ्या घरात राहतो, तुझ्यासारखा घरच्या माणसांना सोडून वणवण नाही फिरत. आज हा मित्र येतो. मी काय आहे ना ते मला माहिती आहे, तू गप्प बस. याच्याबद्दल बोल काय ते. माझी आई जिवंत आहे, ती सांभाळेल ना त्याला. बायको पण आणलीस नाही का तू? हो ती पण काळजी घेईल ना. आणखीन काही? असं चांगलं बोललास ना की तू मला आवडतो, पण तिरसटासारखा काही बोललास ना की प्रचंड राग येतो. मग माझ्या वैयक्तिक जीवनात डोकवत जाऊ नकोस. वैयक्तिक जीवन काय रे तुझं वैयक्तिक जीवन? हा आई नाही, बायको असून नसल्यासारखी. आणि म्हणे वैयक्तिक जीवन दारू पार्ट्या मैत्रिणी बस हेच ना? माहिती आहे ना
जास्त बोलायचं काम नाही, गप्प बैस. श्वेता कोण रे ही? माझ्यापेक्षा सुंदर आहे असे मला इतक्यात कंटाळलास? नाही हे माहित नाही. हे बघ लक्षात ठेव, मी आता तुला कुठल्याच मुली बरोबर बघू शकणार नाही. जोपर्यंत माझ्या बरोबर आहेस तोपर्यंत मी तुला सैल सोडणार नाही. हे कोणावर हक्क गाजवतेस ग तू? हा कोणावर हक्क गाजवतेस? कोण आहेस तू माझी आणि मी तुझा? याचं उत्तर स्वतःलाच विचार. पण मी तुला सोडणार नाही. मग सोडतोच मी तुला आता, बघस तू. तू काय सोडशील रे मला? मी सोडू तर दिलं पाहिजे ना तुला. मग तू सोड मला, सिंपल आहे. सोडणार नाही. मी तुला सांगितलेलं मला पैसे हवेत, 10,000 रुपये हवेत. खर्चाला पैसे लागतात, कोण देणार आहे? आलीस आली पैशावर आलीस, ऐकणार नाहीस तू. ऐक ऐक हळू ओरड. अरे ते जागा झालं तर रडायला लागतं, तुझ्यावरच गेलंय. काय? मला आताच्या आता 20,000 रुपये हवेत, 10,000 मला हवेत, 10,000 हिला द्यायचे. मिळणार नाहीत. आतापर्यंत तुला जेवढे द्यायचे होते ना तेवढे पैसे दिलेत मी शंतनू. महिनाभर राहून झालाय तुमचा इथे, मुकाट्याने हिच्या बरोबर दुसरीकडे राहायला जा. मी का जायचं? मला का घालवताय? घरात आणखी खूप जण राहतात, त्यांना जायला सांगा. अशा पद्धतीने आईशी बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? कोण आहेस कोण तू या घरची? या घराच्या एकुलत्या एका वारसाची आई. या घराच्या एकुलत्या एका वारसाची आई. लग्न नाही झालं तर नाही झालं, काय फरक पडतो लग्न होऊ नये? लग्न होऊन सुद्धा अविवाहितासारखं राहण्यापेक्षा मी श्रेष्ठ नाही का? हा घराला वारस दिलाय. हे आमच्या घरची काळजी करणारी तू कोण ग? चल चालतीय, मला दुसरं घर दे. जाते या घरातून लगेच. ए आई मला आधी पैसे दे. पैसे देते पण लक्षात ठेव हे शेवटचे. मी मागीन तेवढे पैसे मला द्यावे लागतील. अरे शंतनू, अरे काय चालवलंयस रे? किती छळशील किती छळशील, माझा अंत का बघतोयस? जयाला बायको म्हणून या घरात आणलंस, अरे काय वाटत असेल रे तिला? किती त्रास देशील रे आम्हा दोघींना तू? बघ आई मला लाखात पैसे हवे ते दे, मग मी कायमचं घर सोडून जाईन. मला हे घर नको आणि माधवी सारखी ही बाई नको. जया परत म्हणा. जया जया छान वाटलं ऐकायला. जया जी वरून जयावर आलात ते सुद्धा अशा वेळेला की मी जुन्या आठवणीत होते. मला आजपर्यंत कुणीही असं प्रेमानं जया म्हटलं नाही. तुम्ही बरे आहात? बरी आहे आणि खंबीर सुद्धा आहे. ते दिवस खरंच खूप भयंकर होते डॉक्टर. देवाची कृपा म्हणूनच आम्ही सगळं सहन करू शकतो. आधी यांचं निघून जाणं, मग माधवीचं जाणं. जया तुम्ही बोलत राहा, मनात काही ठेवू नका, बरं वाटेल तुम्हाला. सांगते. जया जया अगं इकडे जया जया. काय झालं काय आई? जया जया आपले सगळे पैसे दागिने सगळं गेलं ग. सगळं गेलं. अहो नीट बघा, तिथेच ठेवले असतील कुठेतरी. नाही ग,
मी कपाट शोधलं, खण शोधले, तिजोरी शोधली, दागिन्यांचा डबा, पैसे काही काही नाहीये ग. मी तुझ्याकडे पण काही दागिने दिले होते. माझ्याकडचे मी तुमच्याकडेच दिले होते. माझ्याकडे फक्त 4 बांगड्या आणि 1 हार ठेवला होता. होता होता म्हणजे मग आता कुठे? ते सापडत नाहीये. तू कधी बघितलास? काल. काल? अगं मला का नाही ग बोललीस तू? काल कपाट उघडून काहीतरी काढताना हे दिसले मला. मला बघून मागे काहीतरी लपवत बाहेर निघून गेले. मी लगेच कपाट उघडून बघितलं तर दागिन्यांचा डबा नव्हता. पण मी हे तुम्हाला कसं सांगणार आई? मला खूप भीती वाटली. अरे बापरे देवा, हा शांतनू सगळे दागिने घेऊन गेला का? आणि पासबुक आणि चेकबुक तेही गायब आहे. बॅगेत ठेवलेले होते, ते सुद्धा कुठे दिसत नाही ग. बहुतेक घेऊन गेला. जया, तुला हॉटेलमध्ये वाटण्यासाठी काही चेक लागतात म्हणून मी त्याच्यावर सही करून ठेवलेले होते. वरती काहीही लिहिलेलं नव्हतं. सगळं घेऊन गेला ग तो. सगळं घेऊन गेला. आई, आई कालपासून हे घरात नाहीयेत, माहितीये तुम्हाला. हो, माझं डोकं चक्रावलंय. काही म्हणजे काही कळत नाहीये मला. कालपासून आलेच नाहीयेत. पोलिसांना फोन लावते. चोरी केली आहे त्यांनी. नको आई, घरातल्या गोष्टी घरातच राहू द्या. नाही सोडणार मी त्याला. मेहनतीचा पैसा आहे, नाही सोडणार. आई तुम्ही पोलिसात तक्रार केली तर यांना अटक होईल. घराची केवढी बदनामी होईल आई. चालेल तुम्हाला? शेजार पाजारचे मित्रमंडळी नातेवाईक काय म्हणतील सगळे? आई आई प्लीज पोलिसांना नका कळवू. मग काय करू? कुठे जाऊ? कुणाला सांगू ग? मला सांगा आई, मी आहे ना. आपण आता काही करू शकत नाही आई. बघूया देवानं आपल्याला अजून किती दुःख द्यायचं ते. एवढं सगळं मेहनतीनं कमावलेलं गेलं. तुझ्या माझ्या यांच्या कष्टाचं सगळं गेलं. अरे शांतनू तू असा का निपजलास रे? तुम्ही शांत व्हा. असा तुम्ही शांत व्हा आई. माझ्यात हिंमत आहे, तुमच्यात कौशल्य आहे. हे सगळं परत कमवू आई आपण. जया, जया तू आहेस म्हणून, नाहीतर मी फार कोसळले असते ग. पण आहे ना मी. आणि ती बाई कुठे आहे? तिचं मुलंही आहे. ती सुद्धा कालपासून यांना फोन करण्याचा प्रयत्न करते. त्यांचा काही पत्ताच नाहीये. थांब, मीच जाऊन बघते ती काय करते ते. शंतनू कुठे? हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. काल सकाळपासून घरी आलेला नाहीये तो. कुठे गेलाय? तो काय मला सांगून जात नाही. मी पण खूप फोन केले त्याला, उचलत नाहीये. त्याच्या सगळ्या मित्रांनाही विचारलं, कुणालाच माहिती नाही कुठे गेलाय ते. आमचे सगळे पैसे दागिने घेऊन गेलाय तो. कुठे गेलाय? काय मला इथे सोडून निघून गेला? तरी मला सारखा म्हणायचा, मी निघून जाईन निघून जाईन. मला वाटलं नव्हतं खरंच निघून जाईल हा. त्याला काय वाटलं? माझ्या पदरात मुलाला टाकून मला इथे कुजत पडण्यासाठी सोडून निघून गेलास. तू अजून मला ओळखलं नाहीयेस. स्वतः आयुष करायला बाहेर निघून गेलाय आणि मी काय तुझ्या पोराला इथे सांभाळत बसू? सोडणार नाही मी त्याला.
त्याला काय वाटलं मी या पोराला सांभाळत इथंच खितपत पडेल. जातीये मी. शंतनू निघून गेले, पाठोपाठ माधवीही गेली. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण काही कळलं नाही त्यांच्याबद्दल. शंतनू जाताना घरातले पैसे, बँकेतले पैसे, दागिने सगळं घेऊन गेले. ते खूप चिडल्या होत्या त्यांच्यावर, पण एकीकडे त्यांची काळजीही करत होते. आईंना या सगळ्याचा खूप मानसिक त्रास झाला. त्या दिवसात मी आईंना आणि आईंनी मला धीर दिला, सांभाळून घेतलं, एकमेकींना सांभाळलं, तफल्लक झालो होतो तेव्हा. हे हॉटेल आम्ही अक्षरशः शून्यातून वर आणलंय डॉक्टर. आणि त्याच वेळेला मी शंतनू आणि माधवीच्या मुलालाही सांभाळत होते. त्या इवल्याशी जीवाला माझी खूप ओढ लागली. माझ्याकडे बघून हसायला लागला तो आणि मलाही आयुष्यात रस वाटायला लागला, उत्साह वाटायला लागला. कुणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, आपली त्याला गरज आहे, ते बाळ आपल्यावर अवलंबून आहे, त्या सगळ्यात खूप आनंद वाटायला लागला मला. आणि हळूहळू त्या आनंदाचं रूपांतर प्रेमात झालं. त्या बाळाचं माझ्याशिवाय आणि माझं त्याच्याशिवाय राहणं अशक्य झालं. खूप सहन केलंय तुम्ही. मनाची ताकद भक्कम असेल ना तर माणूस कुठून कुठे जाऊ शकतो, त्याचं ज्वलंत उदाहरण आहात तुम्ही. बरं, पुढे पुढे काय? नील खर तर शंतनू आणि माधवीचा मुलगा, पण आज त्यांचा कोणीही नाही आणि माझा जीव की प्राण. डॉक्टर, केवढा उशीर झाला, बोलण्याच्या नादात कळलंच नाही किती वाजले ते. मी निघू आता. या, पण मनातलं ओझ असं अधनं मधनं हलकं करत जा, बोलत जा माझ्याशी. बरं, तुम्ही यांचा चेकअप करण्यासाठी घरी येणार आहात ना? हा, येतो ना. निघते. बाय. मी नाही जाणार, मला काही इथे यायची हौस नाहीये. मी तुला फोन केलेत पण तू फोन उचलत नाही. मला तुझ्याशी बोलायचं होतं. अरे, हे लेडीज हॉस्टेल आहे, इकडे जेंट्स ना अलाउड नाहीये, तुला कळत नाही का? गप्प बस. हे बघ, तू सगळं ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही, समजलं? तू माझं नाव कुठेही सांगणार नाहीयेस आणि मुलाला माझं नाव लावणार नाहीयेस, बस इतकंच. माझं नाव बदनाम करू नकोस प्लीज. हो का? मुलाच्या बापाचं नाव काय सांगू? जन्माच्या दाखल्यावर काय नाव लिहू? सांग ना, कोणत्या मुलाचं नाव लिहू? एवा मी तुझं नाव लिहिणारच. तुला बदनाम करण्यासाठी नाही तर मुलगा बिन बापाचा ओळखला जाऊ नये म्हणून. अरे, मी तुझ्यासारखी नाहीये रे. तुला मी बदनाम झाले तर चालणार आहे, पण मी तुला बदनाम नाही करणार. तू आलासच कसा?
मागे जे सर्वंटसाठी गेट आहे ना तिथून आलो. धन्य आहे. काय आगाऊ आहे, पोलिसात कळवावं लागेल. त्यांच्यात काही प्रगती आहे का ते बघायला आलोय. नॉर्मल आहे. गुड. स्मरणशक्ती, मी तुला माझ्या घरात येण्याची परवानगी दिली आहे, हा माझा मोठेपण आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. मी तुला आधी सांगून झालंय, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. तू तू इथे काय करतोयस? का काय झालं? नाही झालं काही नाही, पण तुझं आमच्या कॉलेजमध्ये काय काम आहे?